श्रोते हो नमस्कार. नवविधा या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत चैतन्य या संस्थेच्या डॉक्टर सुधा कोठारी, सुरेखा श्रोत्रिय, मंगल काळे आणि कविता बोंबले यांच्याशी गौरी लागू यांनी केलेली बातचीत. श्रोते हो नमस्कार. आपल्या रोजच्या कष्ट करून मिळवलेल्या पैशातनं थोडेसे पैसे जरी वाचवले रोज, तरी वर्ष अखेरीला हीच रक्कम एकत्रित मोठ्या स्वरूपात उभी राहू शकते. या तत्वाच्या आधारावर डॉक्टर सुधा कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1989 पासून काम करायला सुरुवात केली आणि 1993 साली चैतन्य ही त्यांची संस्था उभी राहिली. राजगुरुनगर खेड इथे ही संस्था कार्यरत आहे. संस्थेला 30 वर्ष होत आली आहेत. बचत गटांसोबत ही संस्था काम करते. बचत गटांच्या उभारणीनंच कामाची सुरुवात झाली असं म्हणूया. आज या संस्थेच्या कामाबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर सुधा कोठारी ताई नमस्कार. नमस्कार. त्याच्यानंतर सुरेखाताई श्रोत्रिय. सुरेखाताई नमस्कार. नमस्कार. आणि मंगल काळे आणि कविता बोंबले या त्यांच्या 2 सहकारीही आज उपस्थित आहेत. मंगलताई नमस्कार. नमस्कार. कविता नमस्कार. नमस्कार. सुधाताई, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला, या कामाची सुरुवात कशी झाली आणि काय प्रेरणा होती नक्की हे काम करण्यामागची? सांगते. एकतर असं बघत होते की कुठल्याही विकासाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे संघटित प्रयत्न खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः गाव पातळीवरचे. मग बाहेरनं कोणी येऊन ते काम करणं ते स्थायी होणार नाही, कायमस्वरूपी टिकणार नाही, तर स्थानिकच संघटन आणि नेतृत्व कसं वाढवता येईल आणि विशेषतः महिला आणि युवक असं दोन्ही बाबतीत सुरुवातीला प्रयत्न सुरू झाले आणि असं लक्षात आलं की महिलांना बचतीच्या निमित्ताने एकत्र येणं हे फार महत्त्वाचं वाटतंय. म्हणजे भाना बचत का बदलाव बहनो का हे सूत्र जे आहे हे जेव्हा आंध्र प्रदेशमधल्या काही प्रयोगातनं पुढे आलं असं लक्षात आलं की हां, हे महाराष्ट्राच्या पातळीवरही शोध घेण्यासारखं आहे आणि महिलांनी तिथेही भेट दिली, समजून घेतलं आणि त्याच्यातनं आपल्या भागात म्हणजे विशेषतः तेव्हा खेड तालुक्याच्या चास परिसरात हे कामाला सुरुवात झाली. महिलांनी आठवड्याला 1-1 रुपये बचत याली सुरुवात केली आणि हे त्या काळची गोष्ट 88-89 मध्ये आणि 93 ला चैतन्याची नोंदणी झाली. तेव्हा दोन्ही चैतन्यमध्ये रेखाताई पण फाउंडिंग ट्रस्टी म्हणून आम्ही सोबत सुरुवात केली. तर ह्याच्या मागची भूमिका ही आहे की संघटित प्रयत्न झाले, सातत्याचे प्रयत्न झाले तर आपल्या आयुष्यामधलं बदल महिला घडवू शकतात ही एक प्रक्रिया त्याच्यातनं उभी राहते असं लक्षात आलं. पहिलं गट कसे असले पाहिजे, त्याच्या नोंदी कशा ठेवायला पाहिजे, पहिल्या आठवड्याची बचत होती मग ते महिन्याच्या बचतीवर असे प्रयोग एकत्रितपणे काय उपयुक्त वाटतं काय नाही, तर त्यामुळे सोबत काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्यासाठी ही भूमिका नाही, आपण सोबत काम करतो आहे आणि एकमेकांकडनं शिकून काम करतो आहे आणि त्याच्याबरोबरच स्थानिक व्यक्ती जसं रेखाताई राजगुरुनगरच्या, त्यामुळे तोही विश्वास महिलांना की ठीक आहे, सुधाताई पुण्यात नाही येतात पण रेखाताई तिथल्या आहेत, तिथल्या आहेत, त्यामुळे तेही एक विश्वास देण्यासाठी महत्त्वाचं आणि मग पारदर्शकता व्यवहारामध्ये कुठले म्हणजे विशेषतः या सगळ्यामध्ये बचती संबंध म्हणजे पैशासंबंधी व्यवहार तर सुरुवातीला हे पैसे घेऊन पळून जातील की काय, पण आपण महिलांनाच त्यांचे पैशाचं त्यांनी कसं देखरेख करावी, कसे हाताळावे, त्याच्या नोंदी कशा कराव्या, तर मला वाटतं हा फार महत्त्वाचं व्यवस्थापनाचा मुद्दा जो आहे, आर्थिक व्यवस्थापन, त्याच्यातनं एक त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणं ही फार महत्त्वाचा टप्पा आणि आज जे फेडरेशनपर्यंत संघ बचत गट गेलेत त्याचं एक महत्त्वाचं कारण की सगळी शिस्त जी आहे आर्थिक व्यवस्थापन गटापासून संघापर्यंत ही फार चांगली महिलांबरोबर उभी राहिली. बरोबर. एखादं तुम्ही राजगुरुनगरच्या या जिथे बचत गटाचं काम सुरू झालं त्याच भागातल्या सुरुवातीच्या काळात या महिलांच्या कुटुंबांनी आणि समाजाने या बचत गटांचा स्वीकार कसा केला? कारण त्या भागात काय सगळीकडेच महाराष्ट्रात भारतभर म्हणूया आपण की खाजगी सावकार असतात ज्यांच्याकडनं कर्ज घेतली जातात आणि त्या परतफेडीमध्ये कुटुंबच्या कुटुंब अनेकदा आयुष्यभर गुंतत राहतात. या अर्थाने
याचा स्वीकार कसा झाला सुरुवातीच्या काळात? एक तर सुधाताई आधीपासनं त्या गावांमध्ये फिरत होत्या आणि मी राजगुरुनगर प्रॉपर आणि त्याच्यामधल्या कडेची गावं जी आहेत आपली वेगवेगळे जसे वेताळ आहे चास आहे आणि इकडं काम चालू असताना महिला ह्या नेहमी कुठलंही कुटुंब हे पाहत असतं की ह्या विश्वासात जसं आता ताईंनी सांगितलं की दिलेली वेळ पाळणं किंवा हे करणं वगैरे पण त्या दृष्टीने महिलांना जेव्हा हे लक्षात आलं की आपला एक एक रुपया ठेवलेला पण तो सेफमध्ये आहे त्याचे आपले 1 लाख रुपये झाले ते आपण बँकेत ठेवले आणि ते बँकेत ठेवल्यानंतर त्याच्यावर 6% व्याज आलं त्या विचार करायला लागल्या की एक बँक व्याज कमी झालं त्या मनाने एक बँकेत ठेवल्यामुळे त्यांची विचार या कुटुंबामध्ये त्यांना आणि असे नाही की कुटुंबातनं त्यांना लगेच प्रतिसाद मिळाला पण मीटिंगला जाणं त्याच्यासाठी काही वेळेला बचत गटांचा प्रवास त्याच्यासाठी करावा लागत असेल दुसऱ्या गावात मीटिंग असेल म्हणून असेल किंवा कुठल्या कमिटीत तुम्ही आहात म्हणून प्रवास असेल तर आता घरनं परवानगी मिळते का अडवतात अजून? नाही आता परवानगी मिळते. आता महिला नवऱ्याला न विचारता बाहेर पडतात कारण की हातात पैसा आहे आणि स्वावलंबी झाल्यात आणि त्याच्यासोबत आम्हाला सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग भेटले कायदा असो शासकीय असो उपजीविका असो म्हणजे त्या जरी शिक्षण कमी असलं तरी त्यांना परिपूर्ण बनवलं गेलंय संस्थेने आता म्हणजे निर्णय स्वतः घेऊ शकतात त्या गावामध्ये. आमच्या पण ज्यांनी ते सांगितलं ते आमच्याच गावचे उदाहरणं असल्यामुळं कारण की त्यावेळेची माझ्या सासूबाई पण बचत गटात होत्या 1 रुपयापासून तेव्हा त्याही आम्हाला सांगतात की आमची परिस्थिती अशी होती आणि सुद्धा ताई यायच्या आणि ते आल्यानंतर त्यांना तो होणारा आनंद आणि आजही ताई आल्या रेखाताई सुद्धा ताई तर आजही आम्हाला तितकाच आनंद होतो की त्या येणारे आम्ही सकाळपासून वाट पाहतो. सुद्धा ते तुम्हाला प्रश्न विचारते मी की बचत गटांना आर्थिक प्रगती तर या सगळ्यांची झालीच पण त्याच्यासोबतही अनेक महिलांच्या म्हणून गरजा असतात प्रश्न असतात तर त्याच्यासाठी चैतन्यने कसं काम केलं? चैतन्यने सुरुवातीपासून दोन्ही भूमिका की आर्थिक आणि इतर गरजा याला आपण प्रतिसाद कसं देत जाऊ सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे जे ताई आता बरंचसं त्याचं काम करतात रेखाताई आणि टीम आहे म्हणजे आपल्या सामाजिक युनिटची की सुरुवातीला त्या परिसरामध्ये विधवा महिला आणि माहेरी परत आलेल्या महिलांचं प्रश्न खूप होता म्हणजे कारण की बरीचशी माणसं मुंबईला जायची कधी कधी दुसरं लग्न करायची आणि असे प्रश्न तेव्हाही समोर येत होते सुरुवातीला. मग कायदेविषयक कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल अशी मागणी येत होती महिलांकडनं आणि दुसऱ्या बाजूला की आमच्यासाठी सरकारी योजना आहे पण ते आमच्यापर्यंत पोचत नाही तर त्याच्यासाठी काय करता येईल. तर एका बाजूला सरकारी यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना बोलवून त्याची माहिती घेणं त्याचा पाठपुरावा करणं योजनांसंबंधी आणि दुसरं जे आहे की महिलांमध्येच असे वेगवेगळे प्रश्न आल्यावर त्यातल्या महिला कशा तयार होतील जसं आता कविताताई कायदेविषयक जाणकार पण आहे शासकीय जाणकार पण आहे तर अशा महिलांची फळी उभी करणं त्याबरोबर सल्ला मार्गदर्शन केंद्र चालवणं त्याच्या जिल्हा पातळीवरच्या कमिटीवर रेखाताई आहेत सध्या महिला सुरक्षा समितीच्या आणि ह्याबरोबर जे आहे की दोन्ही म्हणजे एका बाजूला शाळेच्या पातळीवरही काम करणं की ज्याच्यातनं प्रबोधनाचं काम आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते कसं निवारण करायचं असं दोन्ही पातळीवरची कामं आपण करतोय आणि शिक्षणाचं प्रमाण वाढलंय किंवा मुली शाळेमध्ये आता 10वी 12वीपर्यंत शिकतात कॉलेजलाही जाऊन शिकतात तर याच्या संदर्भातलं काम तुम्ही मूलभूत कसं केलं की त्याचं महत्त्व शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं हे कसं केलं? याच्यामध्ये दोन झालं की जेव्हा मीटिंग असते बचत गटाचे तेव्हा मग आपल्याला त्याच्यावर त्यांचे जाणीव जागृतीचे जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये त्यांना की काय शिकवलं पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे मग मुलींना पूर्वी असं असं की हे काम मुलींनीच करायचं नाही का मुलांनीच करायचं मग त्याच्या बाबतीत त्यांना ट्रेनिंग हे देणं की मुलांनी काम करायचं मुलींनी काय दोघंही समान आहेत मग आपण मुलालाच सांगतो की तू फक्त हेच उचल आणि मुलीला सगळी कामं सांगतो आणि मग तिला काही काही वेळेस घरात कोणी नाही गुरांकडे जायचं म्हणून मुलीला आपण घरी ठेवतो आणि मुलाला शिकवतो. जेव्हा हे प्रयोग त्यांच्याशी चर्चा करायला लागले तेव्हा त्यांना वाटायला लागलं की आपण मुलीला शिकवलं पाहिजे मग तो मुलगा शिकवा आणि मुलीला पण शिकवा दोघांना शिकवलं पाहिजे मग त्या शाळेमध्ये मुलींकडे मुलींना सोडायला लागल्या मग घरातलं कसं ऍडजस्ट करायचं त्या विचार करू लागल्या की आज मी बचत गटात आहे मला जास्ती लिहिता वाचता येत नाही मग माझ्या मुलीला पुढे
तिथं वाजता येणार नाही हा त्या महिला विचार करायला लागल्या की माझी मुलगी शिकली पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे. आणि मग जर शिक्षण नाही झालं तर मग माझ्यासारखंच होणार, शेतात कुठल्या तरी शेतात जाऊनच काम करावं लागेल रोजंदारीचा, हा विचार ते करू लागले. आणि मग त्यांना की लक्षात आलं की आमच्या मुलांना मुलींना आम्ही शाळेत पाठवायला सुरुवात केली, विशेषतः मग मुलांना पण वेगळी ट्रीटमेंट कशी द्यायची, तर मुलांना वेगळी ट्रीटमेंट नाही त्याला पण सांगायचं की तू आज झाडायचं. म्हणजे आमच्या बायका जेव्हा अनुभव सांगायच्या मिटिंगच्या दिवशी, मी माझ्या मुलाला सांगितलं की तुला पण झाडायला पाहिजे, एक दिवस ही झाडेल एक दिवस तू झाडेल, हा विचार त्यांनी त्यांना तो पटला. आणि त्यांनी एकमेकीमध्ये ठरवलं की आपल्या मुलांना काम करायला लावायचं, एकदा तू भांडी घास ती धुईल, काही करून दोघांनी करा. त्याच्यामुळे त्यांना तो आजही त्याच्यातल्या काही मुलं मुली सांगतात की याच्यामुळे आईने आम्हाला या दोन्ही सवय लावल्या की करायला पाहिजे. मग ते शिक्षणाकडे त्यांची ओढ. आणि सांगायचं कारण की आम्हाला एक झुंदर भिवाडे वगैरे या वरच्या भागातल्या आदिवासी अतिशय चांगल्या पद्धतीने मुली शिक या मुलींचे मागच्या पिढीमध्ये विचार रुजवण्याचं काम तुम्ही केलं आणि तिची फळं आता पुढच्या पिढीला मिळत आहेत असं मला वाटतंय. मंगलताई, तुम्ही या बचत गटामध्ये कधी आलात आणि तुमचा अनुभव कसा आहे, काय काय मिळालं या बचत गटातनं असं तुम्ही म्हणाल? त्यावेळेस मी 2002 साली नवीन गावामध्ये बचत गट स्थापन केला. किती महिला होत्या? 20 महिला होत्या पूर्ण. त्यावेळेला 20 महिला असायच्या आणि मीटिंग घेताना आपल्याला गावाची मीटिंग घ्यायला लागायची, पुरुष आणि महिला, आणि दोन्ही मीटिंग मी ते घेतल्या होत्या गावामध्ये जाऊन. मग त्यावेळेला मी बचत गटाशी जोडली गेली. मग मला रेकॉर्ड गट कसा स्थापन करायचा, रेकॉर्ड कसं लिहायचं हे सगळं मला त्यावेळेलाच मी चालू केलं. आणि पहिले मी 50 बचत गट आणि 12 क्लस्टर पाहायला लागले पहिल्याच वर्षी, कारण हा सगळा माझा अनुभव. आणि 4-5 वर्ष मी संस्थेमध्ये होते दुसऱ्या कामासाठी, म्हणजे ते मला माहिती असल्यामुळं मी त्या पहिल्याच वर्षी एवढी मोठी जबाबदारी पार पाडली. आणि आता मी पूर्ण फेडरेशनची जबाबदारी 850 गट जबाबदारी माझ्याकडे आहे. बर, 850 गटांची जबाबदारी तुम्ही सांभाळत आहे. सुद्धा ते किती बचत गट आहेत या भागातले किंवा तुमच्या प्रेरणेने सुरू झाले असं म्हणूया? हा, आता 10,000 बचत गट याच्याशी जोडलेले आहे, जवळजवळ 1,00,000 वर महिला याच्याशी जोडलेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याच्या बरोबर स्वयंसहाय्य गट प्रेरक प्रेरिका अभ्यासक्रम, म्हणजे जे 7वी शिकलेल्या महिला असतील तर त्यांना पुढे कॉलेजचं शिक्षण पण हा कोर्स केल्यानंतर ते एलिजिबल होत होते त्याच्यासाठी पात्रता त्यांची. आणि त्यामुळे बऱ्याच महिलांनी ह्याची परीक्षा दिली आणि मग पुढे कॉलेज शिक्षण पण घेतलं स्वतः. म्हणजे कधी कधी आई आणि नात असं पण झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीने ह्या कोर्सेस, म्हणजे आपण जे काय अनुभवाने शिकतो ते ज्ञानात रूपांतरित होणं, हे चैतन्याचं फार महत्त्वाचं एक योगदान या क्षेत्राला आहे. जसं हा एक कोर्स झाला, नंतर आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स बरोबर त्यांच्याबरोबर 3 कोर्सेस पुढे केले. आता झारखंडला जे आहे स्वयंसहाय्य म्हणजे बचत गट फेडरेशन, जसं एक ग्रामीण महिला संघ आहे, त्याचं व्यवस्थापन कसं करावं याचा कोर्स. आणि त्याच्यासाठी चैतन्यबरोबर जोडलेल्या सुरुवातीपासून, म्हणजे जवळजवळ आता त्यांना 25 होतील, कल्पनाताई पंत यांनी फार मोठी उभारी घेतली आणि हे काम सर्वतोपरी वाढवून आणि याच्या पद्धती बसवणं, म्हणजे आता याचं सॉफ्टवेअर पण विकसित केलेलं आहे की ज्याच्यामध्ये हा सगळा हिशोब व्यवस्थित, कारण की संख्या वाढल्यानंतर ते व्यवस्थित त्याच्यावर देखरेख गटालाही आणि संघालाही करता यावी आणि कुठे गरज आहे काय करायला पाहिजे या दृष्टीने, तर ते पण आता सॉफ्टवेअरचा उपयोग पुढे करतोय. पण बचत गटाच्या संदर्भातला कायदा सरकारने काही केलेला आहे त्याचा? अजून तरी नाही. त्याची काही ठिकाणी मागणी होते की सध्या असलेल्या कायद्यामध्ये प्रत्येक कायद्यात काही ना काही मर्यादा आहे. या विषयावर राष्ट्रीय पातळी, आपल्या राज्य पातळीवर एक कमिटी झाली होती की याची गरज आहे का बघावं, आणि सध्या राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा चालू आहे की कायदा. साठवलेले पैसे भांडवल म्हणून वापरून त्याचा व्यवसाय उभा राहिला पाहिजे, तर ते पैसा खेळता येईल किंवा पैसा वाढत राहील असं पण म्हणू. कविता, ते असं काही तुम्ही व्यवसाय सुरू केला किंवा तुमच्या गटाने काही असा व्यवसाय सुरू केला का? हो, केला ना. म्हणजे आता बऱ्याचशा महिला दूध व्यवसाय करतात की दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्याला पैसा मिळतो, आणि गावामध्ये मसाल्याचा उद्योग ग्रामसंघाने उभा केलाय. बर,
की त्यामुळे इतर महिलांना रोजगार मिळेल, म्हणजे एकीला नाही तर बाकीच्याही महिलांना रोजगार मिळेल. आणि आमचा साठवलेला पैसा जर आज मी घेतला तर परत तिने रिटर्न केल्यावर परत तो पुढे दुसऱ्या महिलेला जातो उद्योगाला. त्यामुळे असं चक्र त्याचं चक्र सुरू आहे त्याचं. आता 3 वर्ष झाले हा प्रोजेक्ट सुरू आहे गावात, त्यामुळे त्याचं चक्र सुरू केलंय. बरं, पण गाव पातळीवर मग महिला आणखीन कुठले व्यवसाय करतायत तुमच्या भोवतालच्या? शेती आहे आणि शेतीबद्दल वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजे भाजीपाला वगैरे स्वतः भाजीपाला करतात, गाई व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी पालन, असे वेगवेगळे शेती संदर्भातले छोटे मोठे व्यवसाय, शेतीला पूरक असे व्यवसाय महिला करतात. हो बर, पण शेतात कामाला जाणं हेही केलं जातं. हो, कामाला जाणं, स्वतःचं शेत आहे, कामाला जाणं हेही केलं जातं. पण शेतीसोबत छोटासा धंदा असावा असं संस्थेच्या माध्यमातून आम्हाला शिकवलं गेलं. म्हणजे कारण शेती बरेचदा बेभरवशाची असू शकते पावसावर अवलंबून असेल तर. बर, त्यामुळे महिलांनी आता उद्योग व्यवसायांना जास्त जोडधंदा त्याला शोधून दिलाय आणि ते आता करतात. म्हणजे आता सुरू केले आणि सुरुवात आहे, म्हणजे नुसती बचत ठेवली नाही तर त्याचा भांडवल म्हणून वापर करून तो पैसा वाढेल कसा असाही प्रयत्न होतो. जनरली दुसऱ्या तिसऱ्या लोन नंतर म्हणजे पहिले थोडी थोडी छोटी बचत आणि छोटं कर्ज आणि त्याच्यात ना आता संघाचं जे आहे, मंगलताई सांगते की टप्प्याटप्प्याने पुढचं कर्ज आणि आता किती महिला घेत आहेत त्याच्यावरनं ते किती त्यांची तयारी झालेली आहे पुढचं गुंतवण्याच्या दृष्टीने, मला वाटतं मंगलताईंनी सांगावं. पहिल्या सुरुवातीला जे सावकार की होती ना, तेव्हा महिलांनी बचत चालू करून आपलेच ट्रान्झॅक्शन कसे वाढतील हाही विचार केला आणि त्यासोबत कमी भांडवल असल्यामुळं संघाकडनं कसं वेगळं वेगळं लोन आपल्याला घेता येईल हाही विचार केला. मग आम्ही पहिले 20 नंतर 35 नंतर 50 आणि आता 1 लाखापर्यंत. आता ज्या महिला स्वतःचं दुकान टाकतात मग त्या महिलांना आपण 1 लाखापर्यंत लोन देतो. आणि गट पण असे आमच्याकडे जवळजवळ आता खेडमध्ये 150 गट असे, त्या गटामध्ये डायरेक्ट 1 लाखाच्या पुढेच कर्ज वाटप महिला करतात. म्हणजे त्यांचे ट्रान्झॅक्शनच एवढे की त्यांना काही आता इकडे तरी पावत्या बिवत्या कराव्या लागतात मुदत ठेव ठेवा, पण त्यांच्या गटामध्ये 1 लाख आणि 1.5 लाख त्या ऑन द स्पॉट गटामधून देतात. त्यामुळं त्यांचं जे खेळतं भांडवल आहे ते खरोखर त्यांनी बचतीचा उपयोग उद्योगात आणि भांडवलामध्ये रूपांतरित केलं. आणि जेव्हा वाटप होतो त्यावेळेला त्यांची जवळजवळ 50,000 बचत झाली तर 50,000 त्यांना नफा होतो. म्हणजे 1 लाख त्यांची ते त्यावेळेची एफडी असते. अशा प्रवास त्या महिलांचा आहे. 150-250 गट अशी स्ट्रॉंग येतात आमच्याकडे. आणि असं म्हटलं जातं ना की महिलांनी कर्ज घेतलं तर त्या पैन पै चुकवतात, तुमचा अनुभव काय आहे? हो, त्या महिला आता कर्ज पहिल्या जुन्या ज्या महिला असायच्या त्या जेव्हा ठराव करायच्या संघामध्ये त्या घरच्यांना आधीच सांगायच्या, नीट हप्ते द्या बर का, नाही तर माझ्या 20 बायला महिला मला विचारतील की तू का हप्ता नाही आणला, तुम्ही नीट वापरणार असाल तर पैसे घ्या नाही तर घेऊ नका, एवढ्या 20 महिलांमध्ये मला विचारतात. तर मग त्या आधी बोली करून घ्यायच्या, तू नीट फेडणार का, मुलगा असो मिस्टर असो, काळजीपूर्वक हप्ता द्यायचा. म्हणजे त्या शक्यतो जवळजवळ 99% महिला ह्या जाणून बुजून पैसे फेडत नाही असं होत नाही. त्या 99% फेडतात, फक्त 1% काही अपघात घडला, काही घटना घडली घरामध्ये, काही प्रसंग आला तर त्या महिला फक्त अडचणीत येतात. पण त्या आज नाही, हा ग्रामीण भागातला अनुभव आहे. पण शहरी भागातला अनुभव थोडा विचित्र आहे. हे दोन्ही अनुभव आम्हाला आहेत. पण ग्रामीण भागातल्या महिला आजचं उद्या देतील, पुढच्या वर्षी देतील, पण नाही म्हणणार नाही आणि दिल्याशिवाय राहत. कुठल्या कारणासाठी ही कर्ज प्रामुख्याने घेतली जातात? आता पहिलं गाय पालन, शेती सपाटीकरण, पाईपलाईन साठी, इरिगेशन साठी आमच्या तालुक्यात 3 धरण आहेत. तर त्यावेळेला आम्ही त्या कामासाठी कर्ज दिलं. मग बागायती शेती डेव्हलप झाली त्यामुळं ती कुटुंब गावात राहिली. त्यानंतर अमूल डेअरी सारखे, प्रभा डेअरी सारखे गावामध्ये डेअरी झाल्यामुळं प्रत्येकाच्या घरी दुग्ध व्यवसाय हे सुरू झाल्याने ते पण कुटुंब सक्षम झाली. मग त्यानंतर महिलांनी पुन्हा त्यातून आपल्या मुलांना शिकवलं. आता जे प्रश्न ताईंना तुम्ही विचारला त्यामध्ये मुलींना सुद्धा MBA शिकवलेल्या महिला आहेत आमच्या गटामध्ये, की आमच्या मुलांना शिकवायचंच आम्हाला. आणि मग त्यांनी ती मुलं शिकून मुली पण कामाला लागल्या, मुलं पण कामाला लागले. म्हणजे हे जरी शिक्षणाचं आपल्या ह्याच्यात दिसत नसेल तर ते प्रत्यक्ष आपण केलेले 50,000 कर्ज शिक्षणासाठी मुलींनी महिलांनी घेतलं. आणि ह्या सगळ्या हेल्थ संदर्भात पण तेवढ्या जागरूक झाल्या की आरोग्याच्या बाबतीत मला काळजी घ्यायला पाहिजे, जर माझं ऑपरेशन आहे तर मी आत्ता केलं पाहिजे, पुढे नाही केलं पाहिजे, ही एक जागरूकता महिलांमध्ये. मग त्या सगळ्या कारणासाठी
कर्जाचा उपयोग महिलांनी. पूर्वी म्हणजे आमचं असं लक्षात आलंय की आरोग्यावर फार खर्च होते, मग त्याच्यानंतर आपण जे आता खातोय म्हणजे आपण जीवनशैली बदलली पाहिजे ना, आणि आम्हाला संस्थेकडून थोडंसं ट्रेनिंग दिलं की तुम्ही सेंद्रिय शेती कर ओळले पाहिजे ना, आणि परसबागेचं पण थोडीशी माहिती दिली, म्हणजे खूप चांगली माहिती दिली. मग मी स्वतः परसबाग केली, आता माझ्याकडे 3 वर्ष परसबाग आहे. मी जेव्हा त्यांना आजही म्हणजे कालही त्यांना उदाहरण सांगितलं की परसबागेतलं खाल्ल्यानंतर म्हणजे एक चांगलं खाल्ल्यानंतर मी आज स्वतः 3 वर्ष आजारी नाही, आणि माझ्या शरीरात एचबीचं प्रमाण पाहिलं तर मी आज 4 दिवसापूर्वी चेक केलं तर 16 पॉईंट आहे. म्हणजे मी इतकी निरोगी असू शकते की मी लोकांच्या संपर्कात आले तरी मी आजारी पडत नाही. मग आता गावामध्ये परसबागेमुळे म्हणजे आम्ही असं केलंय की मी स्वतः बॅट टच गुड टचचं ट्रेनिंग घेते शाळेमध्ये, म्हणजे मुलांना स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे मुलींनी, म्हणजे प्रत्येक वेळेस काही घटना झाल्यानंतर रस्त्यावर येण्यापेक्षा आपण मुलींसाठी काय करू शकतो. मग आता आम्हाला ते वेगळं माध्यम भेटलंय की असं म्हटलं जातं की आई वडिलांना शिकवण्यापेक्षा मुलांना जर शिकवलं परसबागेचं महत्व तर ते मुलं लवकर आपल्या आई वडिलांना पटवतात, आणि त्या संदर्भात पण आता आम्ही काम सुरू केलेलं आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी बरेच प्रयत्न केले जातात, तर त्याच्याबद्दल सांगा ना सुरेखा. ते तर पहिल्यांदा गटाच्या ज्या बायका असतात ज्या तिथं एकत्र येऊन किंवा त्यातली जी गटप्रमुख असते ती त्यांच्याशी समजून सांगण्याचा प्रयत्न करते, कारण की कायदा जाणकार हे सगळ्यांना आम्ही ठिकठिकाणी मुद्दाम केलेले आहे. राजगुरुनगरला येसपर्यंत तेवढा वेळ कसा लागतो, गावातच घटना घडली काही त्रास व्हायला लागला तर मग त्या खेडला येसपर्यंत वेळ लागणार. मग काही हे जसं आता यांचं आपण पाहिलं की जाणकार आहेत वेत आहेत, तसं सगळ्या गावांमध्ये जाणकार कायदा जाणकार आहेत. मग त्यांना कायद्याचं ट्रेनिंग दिले, मग त्या डायरेक्टली घरात जातात बोलतात समजून सांगतात आणि हे कसं त्यांना त्याच्यापासून हे करता येईल आणि ते ऐकलं नाही की परत आमच्या काउन्सिलिंग सेंटरला आणतात आणि काउन्सिलिंग सेंटरला आणल्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करून त्यातनं कसा मार्ग काढायचा. कारण की सुरक्षित आणि मग कसं आहे की आता पाहिलं की सुरक्षित आपण खूप मुलींना जसं आता गुड टच बॅड टच ट्रेनिंग आहे, मग हे आम्ही करताना आम्ही गावातल्या शाळेमध्ये हे सुरुवात केली की शाळेतल्या मुलींना आणि मुलांना दोघांनाही या बाबतीत ट्रेनिंग देणं, त्यांना सांगणं, माहिती देणं. डिपार्टमेंट थ्रू पण काही जण जातात आणि काही आम्ही दोन्ही बरोबर पण जातो आणि हे करत असताना त्या बाईला जर तिथं काही वेगळ्या काही मुलांकडनं यांच्याकडनं त्रास होत असेल कुणाचं अशा ह्याच्यामध्ये 19-20 वर्षाचा मुलगा सुद्धा एखाद्या 50 वर्षाच्या बाईला तुला कोणी बोलवले म्हणून घेऊन जातो एखाद्या डोंगराच्या भागामध्ये, त्यावेळेस त्या बाकीच्यांना जाणीव जशी झाली तिने त्याच्यावर हे केलं, लगेच आम्हाला फोन आले, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि जे काही पुढच्या प्रक्रिया ते झाल्या. पण त्याच्यातनं महिलांना हे झालं की समोर आलेला माणूस कुणाचंही असले तर आपल्याला मोबाईल असतो, आपण फोन करून विचारलं पाहिजे, आपल्या मुलींना पण जाताना सांगितलं पाहिजे की आणि ती प्रत्यक्ष वेळ बाई का घाबरत होती की तिला मुलगीला माझ्या मुलीचं पुढचं शिक्षण आहे माझ्या, तर तिच्यावर काही परत कोणी काही करू नये म्हणून ती बऱ्याच वेळा काही गावातल्या बायकांनी सहन पण केलेलं आहे. आणि जेव्हा त्या आमच्याशी बोलल्या तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं काही घाबरू नका, तुम्ही स्वतः सगळ्या जणी चांगल्या रागिणी आहात, तुम्ही ताकद दाखव, आपण वरपर्यंत पोलीस स्टेशन आणि पुढच्या पण लखनपर्यंत जाऊ आंदोलन करू आणि आंदोलन असं करू चांगल्या पद्धतीने करू. नाही म्हटलं तरी ह्या घटनेमुळे प्रत्येक गावामध्ये या गटाच्या बायकांना जे सक्षमीता त्याचं खूप प्रेशर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही घटना होण्याच्या आधीच पहिला फोन हा एकमेकीमध्ये जातोच की असा असा हा मुलगा वेगळ्या पद्धतीने पाहतोय, ही बाई अशा पद्धतीने त्रास देत आहे तिला. आणि त्या बाईकडे अक्षरशः काही म्हणजे विधवा आत्ता बोलायचं झालं की ज्या बाईचा नवरा गेला तिलाही कोणी सोडत नाही, 6 महिन्याची मुलगी आहे तिलाही कोणी सोडत नाही, 3 वर्षाची मुलगी आहे तिलाही कोणी सोडत नाही, 7 वर्षाच्या मुलीलाही सोडत नाही. अशा ह्याच्यामध्ये आता जागृती कशी करायची हा याच्यावर सारखा आमचा विचार हे चाललेला आहे. आणि म्हणून महिला मीटिंगमध्ये काय येतात तर आपल्याला सगळी माहिती मिळते की आणि ही माहिती त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त देतो की घाबरायचं नाही, तुम्ही बिंदास से करा, पण काही प्रसंग असतात मार्ग काढण्यासाठी या संघटित खूप चांगल्या पद्धतीने होतात. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे आमच्या काउन्सिलिंग सेंटरची टीम आहे ती खूप सगळीकडे जाऊन याचं जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत कसं पोहोचेल आणि प्रत्येक ठिकाणचं पोलीस स्टेशनचीही सगळ्या या ग्रुपचं चांगलं कॉन्टॅक्ट आहे चांगलं अशा दृष्टीने आहे की त्या तेवढे ती लोकं पण यांना लगेचच मदत करतात आणि त्यांना माहिती आहे चैतन्य इथं काही खोटं नाटं काही येणार नाही हा एक विश्वास पण सगळ्यांमध्ये बसलेला आहे, त्याचा एक खूप मोठा फायदा या महिलांना होतो. आणि सगळ्यांना महिलांना
बचत गटाच्या सगळ्या जणी आपल्या पाठीमागे आहेत हा फार मोठा विश्वास त्याच्या म्हणजे इनकेस आम्ही सांगतो त्यांना की तू एकटी नाही, तुझ्या पाठीमागे 100,000 महिला आहेत असं तू कायम डोक्यात ठेव. म्हणजे तू घाबरू नको, 100,000 महिला तुझ्या पाठीशी आहेत. कविता, ते विधवा महिलांच्या संदर्भात ग्रामपंचायतींमध्ये काही ठराव आले आणि त्याच्या संदर्भात सांगा ना की त्यांना सन्मानाने वागवलं जावं या आशयाचे, त्याच्याबद्दल सांगा. कुठेतरी आमच्याही मनाला खंत वाटली की जर आम्ही स्वतःला सुशक्ती समजतोय त्या महिलेवर आज गाव पातळीवर विधवा झाल्यानंतर किती त्रास होतो त्याची जाणीव आम्हाला झाली. म्हणजे सुधाताईंना, मला आणि मंगलताईंना, आणि एरवड गावाने केल्यानंतर आम्हालाही वाटलं की पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, आमच्या तालुक्यात पहिल्यांदा खेड तालुक्यात सुरुवात आम्ही स्वतः केली. आणि त्या महिलांसोबत आम्ही जेव्हा गेलो तर त्या अक्षरशः महिला इतक्या रडल्या की आजही आपण म्हणतो की महिला टिकली आणि कुंकू लावतो. पण 50% जेव्हा धार्मिक कार्यक्रम असतात, शिकल्या सवरलेल्या कुटुंबात सुद्धा त्या महिलेला तो मान दिला जात नाही. अगदी तिला कोणी सहजासहजी कुंकू लावत नाही. तुम्ही टिकले लावता असं म्हणता पण कुंकू लावत नाही. जेव्हा आम्ही कुंकू लावलं तेव्हा त्यावेळेस आम्हाला स्वतःला तर रडलोच आम्ही, पण त्या महिलाही एवढ्या रडल्या की आम्हाला आतमधून किती त्रास होत होता. आणि असं काम आम्ही 52 गावांसोबत केलं. त्यावेळेस आमच्या मनामध्ये सुद्धा एक असा वेगळा आनंद वाटला की आम्ही काहीतरी वेगळं समाजासाठी करतोय. म्हणजे आज समाज जरी सुधारित असला तरी त्या बाबतीत शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो टिकलीचा प्रश्नच नाही, पण बाकीचे प्रश्न आज तसेच आहेत. म्हणजे अनेकदा तिला पुढे येऊ नको असं म्हटलं जातं किंवा तिच्या हाताने काही करू, तिच्या हाताने ओटी भरायची नाही, तिच्या हाताने काही करायचं नाही, ती बाजूला बाजूलाच राहते. तिच्या मुलाचं लग्न असेल तरी व तिची दुसरी जाऊ असेल, कोण तिच्या नात्यातलं लांबतं त्याच्यातनच तिचं सगळं करायचं, त्याच्या मुलीचं लग्न असलं तरी. तर ते त्या बाईकच्या मनामध्ये खूप हे होत चालते ही गोष्ट. त्यामध्ये म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये जेव्हा त्या बाईचा पती जातो आणि त्यावेळेस काय केलं जातं की नदीला गेल्यानंतर काही क्रिया असतात, त्यामध्ये तिची बांगडी फोडली जाते, तिची टिकली काढली जाते आणि पायातली जोडवी काढले जातात आणि ते जोडवी त्या सरणात टाकले जातात. कधी असं असतं की कोरोनाच्या काळामध्ये खूप तरुण महिलांना हा प्रसंग करावा लागला, तिची अवस्थाही नसते की ती जोडवी आणि बांगडी फोडण्याची, पण तरीसुद्धा त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. मग ह्या गोष्टी गाव पातळीवर झाल्या नाही पाहिजे आणि याला संपूर्ण बंदी झाली पाहिजे असा ठराव आम्ही त्या ठिकाणी केलाय. बचत गटांमध्ये जे महिला नेतृत्व मिळवतात ते पुढे राजकीय शक्तीमध्ये त्याचं परावर्तन झालेलं तुम्हाला दिसलंय का, किंवा राजकारणात बायका गेल्या तुमच्या असं काही उदाहरण सांगता येईल का? वेगवेगळ्या ठिकाणी आपण राजकारण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ आपण असा घेऊया, फक्त निवडणूक लढवण्यास नाही अशाही महिला आहेत पुढे गेलेल्या आहेत. तसं आज कविताताई आल्या त्या सदस्य आहेत त्याच्यामध्ये, रेखाताई सरपंच पण होत्या काही काळ. तर त्याच्यात आपण गटामध्ये एक भूमिका घेतली की गटात असताना पक्षीय राजकारण नको, कारण की त्याच्यामुळे गटामध्ये फाटाफूट होऊ शकते. पण हे वेगवेगळे रोल मॉडेल्स तयार होतात याच्यामध्ये, ज्या महिला उभ्या राहतात, कोणीतरी शाळे समितीवर ॲक्टिव्हली काम करणं त्याच्यासाठी बोलवलं जातं प्रतिनिधी. जसं आत्ता मंगलताईंनी जेव्हा सांगितलं की असं संघ उभे राहिले बचत गटाचे संघ, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असं, कारण की नाही तर असं म्हणतात हां पुणे जिल्ह्यात होऊ शकेल, बाकीच्या जिल्ह्यात शक्य आहे का, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये असे संघ उभे राहिले आणि तिथल्याच महिला त्याचं नेतृत्व कसं करू शकतात म्हणजे जबाबदारी घेऊन पुढे जातात. त्यातलं एक उदाहरण म्हणजे कौशल्यताई तिघे, त्या अगोदर एका गटाच्या सदस्य होत्या, नंतर पुढचं शिकणं वेताळ्याच्या ह्या गावच्या होत्या आणि नंतर पुढे शिकत शिकत ग्रॅज्युएशन पण केलं आणि आत्ता जबाबदारी जी आहे ह्या सगळ्या संघांचं सारथी संघ म्हणून झालेला आहे, सारथी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, त्याची त्या मुख्य कार्यकारी म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे महिला स्वतः शिकून याच्यातल्या वेगवेगळ्या आपण म्हणूया रोल मॉडेल्स म्हणून की त्यांच्याकडे बघून अरे आमच्यासारखी बाई असं करू शकते अशा वेगवेगळ्या महिला पुढे यायला लागणं, मला वाटतं हे बचत गट चळवळीचं फार मोठी देण आहे की एक मूक चळवळ आहे की ज्याच्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी गावातल्या महिला उभ्या राहतात, नेतृत्व वेगवेगळ्या भागात करतात आणि ते आज समाजाला ती शक्ती स्वरूप पुढे आणत आहेत असं वाटतं.
नवविधा या मालिकेअंतर्गत चैतन्य संस्थेच्या डॉक्टर सुधा कोठारी, सुरेखा श्रोत्रिय, मंगल काळे आणि कविता बोंबले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.